हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेचर ऑफ लाईट अकॉर्डिंग टू न्यूटन अँड हायजेन हे आपण डिस्कस केलेलं आहे. आता आपल्याला सोर्सेस ऑफ लाईट याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर याच्यावरती क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल की व्हॉट डू यू मीन बाय प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. तर आता आपण याच्यामध्ये काही सोर्सेस म्हणजेच जसं की सन, स्टार्स, टॉर्च किंवा प्लॅनेट्स हे आपण ऑब्झर्व करूयात आणि याच्यामध्ये आपल्याला काय फरक दिसून येतो किंवा हे सोर्सेस कसे आहेत हे आपण पाहूयात. तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ पाहूयात. आत्ता आपण जे सोर्सेस ऑफ लाईट काही पाहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण जसं की सन, स्टार्स वगैरे पाहिलेले आहेत. बघा इथं आपल्याला त्याच्यावरून दोन प्रकार सोर्सेसचे ठरवता येतील, एक ल्युमिनस आणि दुसरं म्हणजेच नॉन ल्युमिनस. तर ल्युमिनस सोर्स कशाला म्हणायचं आणि नॉन ल्युमिनस सोर्स कशाला म्हणायचं ते पाहूया. ल्युमिनस सोर्स विच इमिट्स देअर ओन लाईट, जे सोर्सेस जे स्वयंप्रकाशित असतात किंवा स्वतःचा प्रकाश इमिट करतात त्यांना आपण ल्युमिनस असं म्हणायचं. ज्याच्यामध्ये सन आहेत, काजवे, त्यानंतर फायर म्हणजेच आग किंवा कॅन्डल, बल्ब ह्यासारखे जे आपण सोर्सेस जर पाहिले तर हे स्वतःचा प्रकाश इमिट करतात म्हणून त्यांना ल्युमिनस असं म्हणायचं. तर नॉन ल्युमिनस म्हणजे काय बघूयात. तर आपल्याला माहिती आहे की चंद्र रात्रीच्या वेळी आपल्याला प्रकाश देतो म्हणजे आपल्याला तो पांढरा शुभ्र चकाकताना दिसतो, पण तो त्याचा स्वतःचा प्रकाश नाही. तर हा जो प्रकाश आहे तो सूर्यापासून त्याला मिळालेला आहे आणि तो रिफ्लेक्ट करतो. तर त्यामुळं मून, बुक्स, मेटल्स, स्टोन्स जर दुसरा कुठला प्रकाश त्याच्यावरती पडलेला नसेल तर त्या वस्तू आपल्याला कुठल्याही दिसत नाहीत. म्हणजेच एनी ऑब्जेक्ट, कुठलाही ऑब्जेक्ट जो आहे की जो स्वतः प्रकाश इमिट करत नाही तर तो दिसण्यासाठी किंवा त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवण्यासाठी दुसरा कुठला तरी प्रकाश त्याच्यावरती पडावा लागतो आणि दुसरा प्रकाश जो त्याच्यावरती पडलेला आहे तो रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर होतो त्याच्यापासून आणि मग ते आपल्याला दिसतो. म्हणजेच रात्रीच्या वेळी आपल्याला म्हणजेच किंवा पहाटेच्या वेळी आपण फिनस जो आहे तो आपल्याला तांबू चकाकताना दिसतो किंवा चंद्र जो आहे तो आपल्याला चकाकताना दिसतो रात्रीच्या वेळी. तर तो जो आहे त्यांचा प्रकाश जो आहे तो त्यांचा स्वयं म्हणजे स्वतःचा प्रकाश नाही, म्हणजे सूर्याकडून त्याच्यावरती पडलेला प्रकाश जो आहे तो ते रिफ्लेक्ट करतात आणि मग त्यांची चकाकी आपल्याला दिसते किंवा ते आपल्याला त्यांचा लाईट आपल्याला मिळतो, पण तो त्यांचा स्वतःचा प्रकाश नाही. अशा प्रकारचे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना म्हणायचं नॉन ल्यू. तर आपल्याला ल्युमिनस आणि नॉन ल्युमिनस याची डेफिनेशन कशी करता येईल तर याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जाईल की व्हॉट डू यू मीन बाय प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस. तर हे जे प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस आहेत, प्रायमरी सोर्सेस म्हणजेच सेल्फ ल्युमिनस असलेले जे आहेत त्यांना आपण प्रायमरी सोर्सेस असं म्हणतो. म्हणजे द सोर्स विच इमिट्स देअर ओन लाईट बिकॉज ऑफ देअर हाय टेम्परेचर और इफेक्ट ऑफ करंट और केमिकल एंड न्यूक्लियर रिएक्शन्स एंड इट इज ऑल्सो कॉल्ड एज दिस प्रायमरी सोर्सेस इज ऑल्सो कॉल्ड एज सेल्फ ल्युमिनस. आणि याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले की जसे की सन, स्टार, बल्ब, फायर क्रॅकर्स किंवा तर हे जे आहेत हे आपल्याला याचे प्रायमरी सोर्सेसमध्ये येतात किंवा त्याला आपण सेल्फ ल्युमिनस असं म्हणतो. तसंच नॉन ल्युमिनस किंवा सेकंडरी सोर्सेस असं आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये कुठलेही ऑब्जेक्ट जे आहेत प्लॅनेट्स लाईक मून हे जे आहेत तर ते येतात आणि याची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल की दिस द सोर्स विच डज नॉट इमिट देअर ओन लाईट बट रिसीव्ज फ्रॉम द अदर सोर्स अँड रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर अराउंड इट अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन ल्युमिनस. म्हणजे सेकंडरी सोर्सेस हे नॉन ल्युमिनस असतात तर प्रायमरी सोर्स म्हणजेच सेल्फ ल्युमिनस असलेले सोर्सेस असे आपल्याला सोर्सेसचे दोन प्रकार पाहता येईल. तर आता याच्यावरूनच आपल्याला आणखीन लाईट हा कसा प्रपोगेट होतो तर हायजेन्सची वेव थेरी जी आपण मांडलेली आहे तर त्याच्या प्रपोगेशनमध्ये त्या वेव्ज कशा आपल्याला मिळतात किंवा कशा प्रकारे प्रपोगेट होतो तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात.